नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भूगोलामध्ये आपण स्थान आणि विस्तार या दुसऱ्या प्रकरणाविषयी माहिती मिळवणार आहोत. ब्राझील आणि भारत या दोन देशांचं पृथ्वी तलावरती असलेलं स्थान आणि त्यांचं अक्षांश आणि रेखांशानुसार त्यांचा विस्तार कसा आहे याबद्दलची सखोल माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम आपण विचार करू की या दोन देशांचं स्थान कुठे आहे. भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा देश या पृथ्वी तलावरती उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्धात आहे. आणि ब्राझीलचा आहे हा ब्राझीलचं स्थान हे दक्षिण गोलार्धात, पश्चिम गोलार्धात आणि थोडासा ब्राझीलचा उत्तरेकडचा जो भाग आहे हा उत्तर गोलार्धात आहे. भारत हा देश हा आशिया खंडाच्या अगदी दक्षिणेकडे आहे आणि भारत हा आशिया खंडाची जी मुख्य भूमी आहे या मुख्य भूमीपासून हिमालय पर्वतामुळे वेगळी झालेली आहे आणि म्हणून दक्षिणेकडचा जो भाग आहे हा भाग प्रामुख्याने भारताने व्यापलेला असल्यामुळे याला भारतीय उपखंड असं नाव दिलेलं आहे. या उलट ब्राझील जो आहे या ब्राझीलचा प्रामुख्याने जास्तीत जास्त भाग हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडे पहा. म्हणजे दोन्ही देशांचं स्थान जे आहे ना ते एकमेकांच्या अगदी विरुद्ध असं आहे. भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जात तर ब्राझीलच्या उत्तरेमधन विषुववृत्त झालं जात आणि दक्षिण भागामधन मकर वृत्त जात. तर या दोन्ही देशांचं स्थान जे आहे हे पृथ्वी तलावावरती हे अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मग आता या देशांचा विस्तार कसा आहे तर आपण आता विस्तार पण बघणार आहोत. यामध्ये आता पहिला बघा ब्राझील हा प्रश्न जो दिला इथे तो आपण बघूया. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे असं का म्हटलं जातं. तर बघा मी तुम्हाला जसं सांगितलं की ब्राझीलचा विस्तार हा उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये ब्राझीलचं स्थान आहे. मग आता ब्राझीलचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जर आपल्याला बघायचा असेल तर तो कसा आहे. बघा ब्राझीलच्या उत्तरेचा जो भाग आहे तो किती आहे 0° विषुववृत्तापासून 5° 15' उत्तर अक्षवृत्तापर्यंत, ठीक आहे. आणि 0° विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 33° 45' दक्षिण अक्षवृत्तापर्यंत एवढा विस्तार दक्षिण गोलार्धामध्ये हा ब्राझीलचा आहे. त्याचप्रमाणे ब्राझीलचा जेव्हा रेखावृत्तीय विस्तार आपण पाहतो तर ब्राझीलचा पूर्वेकडचा जो भाग आहे तो आहे 34° 45' पश्चिम रेखावृत्त ते 73° 48' पश्चिम रेखावृत्त असं आहे. जे ब्राझीलच्या उत्तर भागामधन विषुववृत्त गेलेलं आहे 0° आणि दक्षिण भागामधन मकरवृत्त गेलेलं आहे. म्हणजेच बहुतांश भाग हा ब्राझीलचा दक्षिण गोलार्धात आहे. आता हा नकाशा बघा. हा नकाशा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ते नेटवर्क दिसते, जाळी दिसते आहे रेखावृत्तांची आणि अक्षवृत्तांची. तर अगदी उत्तरेकडे बघा रोरायमा आणि अमापा राज्यांमधन तुम्हाला विषुववृत्त 0° अक्षवृत्त गेलेलं दिसतं आणि अगदी थोडासा भाग ब्राझीलचा या 0° विषुववृत्तापासून वरती आहे. तिथे तुम्हाला दिसतंय 5° उत्तर अक्षवृत्तापर्यंत. म्हणजे फक्त हे दोन तीन ज्या काही राज्य आहेत तेवढेच ते उत्तर गोलार्धात आहे आणि मग 0° अक्षवृत्तापासून विषुववृत्तापासून अगदी दक्षिणेकडे बघा रिओ ग्रांदे दो सुल पर्यंत तो संपूर्ण भाग हा ब्राझीलचा कुठे आहे दक्षिण गोलार्धात येतो. 33° आहे ना तेवढ्यापर्यंत आहे की नाही अक्षवृत्तापर्यंत. म्हणजे 0° विषुववृत्तापासून 33° अक्षवृत्तापर्यंत तेवढा
33 अक्ष वृत्तांचा जो प्रचंड प्रदेश आहे तेवढा सगळा प्रदेश हा दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला दिसून येतो। आणि रेखावृत्तांचा जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की अगदी पूर्वेकडे बघा, रिओ ग्रांदे दो नॉर्ते, पराईबा वगैरे जे ना अगदी पूर्वेकडे, तर तिथलं जे रेखावृत्त तिथे तुम्हाला 35 अंश पश्चिम दिसतं। तर तिथपासनं हा ब्राझीलचा विस्तार सुरू झाला आणि 35 अंश पश्चिम रेखावृत्तापासून इकडे तुम्ही या अगदी पश्चिमेकडे तिथे 70 अंश तुम्हाला दिसत आहे, त्याच्याही पलीकडे आकरे हे जे आहे हे राज्य आहे। तर तिथपर्यंत आणि हे सगळं पश्चिम गोलार्ध पश्चिम रेखावृत्तांचा भाग आहे, म्हणून ब्राझीलचा संपूर्ण प्रदेश हा पश्चिम गोलार्धात आहे, थोडासा प्रदेश उत्तर गोलार्धात आहे आणि जास्तीत जास्त प्रदेश हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे। या नकाशावरनं आता तुम्हाला ते अगदी स्पष्ट झालं असेल। मग आता आपण पुढे बघूया। भारताच्या दक्षिण भूभागामध्ये भूभागास द्वीपकल्प असं का म्हणतात? आता द्वीपकल्प म्हणजे काय? आपण पहिले द्वीपकल्पाची व्याख्या बघू। द्वीपकल्प म्हणजे जमिनीचा असा भाग की ज्याच्या 3 बाजूंना आपल्याला पाणी आढळतं, बरोबर आहे? विस्तीर्ण असा भूभाग ज्याच्या 3 बाजूंना आपल्याला पाणी किंवा सागर किंवा समुद्र आढळून येतात, ठीक आहे? मग एखाद्या खंडाचा भूभाग जेव्हा 3 दिशांनी पाण्याने वेढलेला असतो त्यास द्वीपकल्प असं म्हणतात। ही झाली त्याची व्याख्या। भारताचा दक्षिण भूभाग 3 बाजूंनी सागराने वेढलेला आहे। उदाहरणार्थ आता नकाशा बघा तुम्ही, हे भारत हा अतिशय विस्तीर्ण असं राष्ट्र आहे आणि या राष्ट्राच्या पूर्व पश्चिम आणि दक्षिण या 3 भागांना तुम्हाला सागर आढळून येतात। पश्चिमेकडे बघा अरबी समुद्र दिसतो आहे, महाराष्ट्र गोवा आणि केरळ गुजरात या राज्यांना लागून जो आहे तो आहे अरबी समुद्र पश्चिमेला। त्यानंतर पूर्वेकडे तुम्हाला दिसतोय बंगालचा उपसागर, तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल या राज्यांना लागून जी सीमा आहे ती आहे बंगालच्या उपसागराची, ठीक आहे? आणि अगदी दक्षिणेकडे बघा तुम्हाला दिसून येतो हिंदी महासागर, म्हणजेच भारताच्या केवळ उत्तरेकडे आपल्याला जमीन दिसून येते, मात्र पश्चिम पूर्व आणि दक्षिण भागांमध्ये आपल्याला सागर आढळून येतात आणि म्हणून भारताच्या दक्षिण भागामाला द्वीपकल्प असं म्हणतात, ठीक आहे? कळलं एवढं? पुढला प्रश्न बघा। स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? खरं तर स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात दोन्ही देशांना गुलामगिरीचा सामना करावा लागला होता। ब्राझीलमध्ये तर हुकुमशाही सुद्धा अस्तित्वात होती, लष्करी हुकुमशाही होती। पण जेव्हा दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळालं तर दोन्ही देशांचे जे काही प्रॉब्लेम्स होते, संकट होते, आर्थिक समस्या होत्या या जवळपास सारख्याच होत्या। हे दोन्ही देश हे विकसनशील देश आहेत, या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही अजून विकसित झालेली नाही आहे आणि आता या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांना काय काय समस्या जाणवल्या त्या आपण बघणार आहोत। भारताचा जर आपण विचार केला तर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर पहिल्या 20 वर्षातच भारताला 3 लढायांना सामोरं जावं लागलं। आपल्या लढाया झाल्या होत्या चीन सोबत, पाकिस्तान सोबत आणि मग या लढायांमधनं मग आपल्याला पुन्हा आर्थिक संकटांना समोर जावं लागलं। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपल्याला भारतीय लोकांना विविध नैसर्गिक समस्यांना तोंड द्यावं लागलं। दुष्काळ पडला, मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला, महामारी आली, एवढंच नव्हे तर काही ठिकाणी पुराची समस्या दरवर्षी येते आपल्या इथे, पूर येतात। त्यानंतर आवर्त चक्रीवादळांना वादळ आपल्या भारतामध्ये येतात। तर ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तींना भारताला तोंड द्यावं लागलं। त्यानंतर विविध वित्तीय समस्या, आर्थिक समस्या आपल्याला फेस कराव्या लागल्या आणि त्यामुळे आपल्या आर्थिक विकासाचा वेग देखील मंदावला। अशाच समस्या या ब्राझीलला देखील भेडसावायला लागल्या। ब्राझीलचा उत्तरेकडचा भाग हा दाट
घनदाट विषुववृत्तीय वनांनी व्यापलेला आहे. पॅन्टनलचा जो भाग आहे तो दलदलीचा प्रदेश आहे. ब्राझीलची उच्चभूमी जी आहे हा अगदी कोरडा शुष्क प्रदेश आहे. त्यामुळे जर ब्राझीलला आर्थिक उत्पादन वाढवायचं असेल किंवा आर्थिक विकास जर करायचा असेल तर केवळ पूर्वेकडे त्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि केवळ पूर्वेकडील भागामध्ये त्याला आर्थिक उत्पादनं वाढवावी लागतात. आणि त्यामुळे सुद्धा ब्राझीलचा देखील आर्थिक विकासाचा वेग हा अतिशय मंद आहे आणि भारताचा देखील आर्थिक विकासाचा वेग हा अतिशय मंद आहे. तर अशा प्रकारे ब्राझील आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. यानंतर आपण बघूया भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्थान संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. मी तुम्हाला आधीच अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की भारत हा जो आहे हा पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्धात आहे. तर तुम्ही बघू शकता भारताचं हे स्थान तुम्हाला दिसत आहे. अगदी दक्षिणेकडे बघा भारताचं 8° अक्षवृत्त आहे आणि उत्तरेकडे पहा 36° अक्षवृत्त. आणि हे दोन्ही उत्तर अक्षवृत्त आहे. 8 ते 36° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान भारताचा विस्तार आहे. म्हणजे भारत हा संपूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. तसंच रेखावृत्त जर आपण पाहिले तर 68° पूर्व रेखावृत्त, तर पूर्वेकडे तुम्ही पाहू शकता 96° किंवा 100च्या मध्ये पूर्व रेखावृत्तांच्या मध्ये भारताचा हा विस्तार आहे. म्हणजे पूर्णपणे भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आपल्याला आढळून येतो. तर भारताचं स्थान हे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. ब्राझीलचं स्थान मगाशी तुम्ही पाहिलेलं आहे, कुठे आहे? उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धामध्ये हा ब्राझीलचा स्थान आणि विस्तार तुम्हाला आढळून येतो. मगाशी आपण पाहिलेला आहे अक्षवृत्त आणि विषुववृत्त, मकरवृत्त, एक्सटेंड विस्तार जो आहे हा आपण पाहिलेला आहे. जे ब्राझील संपूर्णपणे दक्षिण गोलार्ध किंवा पश्चिम गोलार्ध आणि थोडासा उत्तरेकडचा जो भाग आहे विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा तेवढा उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला आढळून येतो. भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. मी सांगितलं होतं भारतीय उपखंड, बरोबर आहे? आणि ब्राझील जो आहे हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आपल्याला आढळून येतो. आता यानंतर बघा पुढला प्रश्न दिलेला यांनी, तो म्हणजे भारत आणि ब्राझील यांच्या नकाशांचं निरीक्षण करायचंय आपल्याला आणि दोन्ही देशांचे शेजारचे देश आणि जे जलाशय किंवा सागर आहे त्यांची नावं आपल्याला त्या टेबलमध्ये भरायची. मग आता या नकाशाचं जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भारताच्या पूर्वेकडे बघा त्या टेबलमध्ये दिशा दिलेल्या आहेत. पूर्वेकडे आपल्याला बांगलादेश दिसून येत आहे देश, त्याच्यानंतर म्यानमार हा देश दिसतो आहे आपल्याला, त्याचप्रमाणे बंगालचा उपसागर आपल्याला भारताच्या पूर्वेकडे दिसून येतो. मग उत्तरेकडे काय काय दिसतंय तुम्हाला बघा नकाशामध्ये, तर संपूर्णपणे तुम्हाला उत्तरेकडे देश दिसून येतील वेगवेगळे. कोणते देश आहे? चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे आणि अगदी उत्तरेकडे जम्मू काश्मीरचा थोडासा भाग बघा अफगाणिस्तानला लागलेला आहे, बरोबर आहे? तर भारताच्या उत्तरेला चीन, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूतान हे देश आहे. मग जेव्हा आपण पश्चिमेकडची दिशा पाहतो भारताची, तर पश्चिमेकडे काय काय दिसते तुम्हाला पहा, उत्तर पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे आपला शेजारी राष्ट्र आणि पश्चिमेकडे तुम्हाला अरबी समुद्र देखील आढळून येतो. आता तुम्ही या दक्षिण दिशेकडे भारताच्या दक्षिणेला तुम्हाला एक छोटस राष्ट्र दिसून येत आहे ते म्हणजे श्रीलंका आणि मग आहे हिंदी महासागर. तर भारताच्या दक्षिणेला आपल्याला श्रीलंका आणि हिंदी महासागर दिसून येतात. ह्या झाल्या भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला असलेले शेजारचे देश आणि जलाशय. ठीक आहे, आता आपण जाऊया ब्राझीलकडे. आता बघा ब्राझीलच्या उत्तरेकडे बघा, आधी तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा, काय काय दिसतंय ब्राझीलच्या उत्तरेकडे. तर तिथे तुम्हाला वेगवेगळे छोटे 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 देश दिसून येतील, है ना? मग कोणते देश आहे पहा,
कोलंबिया आहे, वेनेझुएला आहे त्या ठिकाणी, त्यानंतर गियाना दिसतंय नाव, सुरीनाम आहे आणि फ्रेंच गियाना. तर असे जवळपास 5 देश या ब्राझीलच्या उत्तरेकडे, कोलंबिया, वेनेझुएला, गियाना, सुरीनाम आणि फ्रेंच गियाना. मग पश्चिमेकडे कोणते कोणते देश आहे बघा, पेरू दिसतंय तुम्हाला, मग बोलिव्हिया आहे, मग पराग्वे आहे आणि अर्जेंटिना. हे 4 देश आहेत कुठे, ब्राझीलच्या पश्चिमेकडे, पेरू, बोलिव्हिया, पराग्वे आणि अर्जेंटिना. मग दक्षिणेकडे पहा, एकच देश आहे छोटासा, कोणता देश आहे तो, उरुग्वे. ठीक आहे, दक्षिणेकडचा देश आहे उरुग्वे. आणि मग जेव्हा आपण पूर्वेकडे येतो ब्राझीलच्या पूर्व दिशेकडे, तर आपल्या लक्षात येतं की पूर्वेकडे एकही देश नाही आहे. ब्राझीलच्या पूर्वेकडे संपूर्णपणे सागर आहे, समुद्र आहे, महासागर आहे. तर ब्राझीलच्या उत्तर पूर्वेकडे तुम्हाला उत्तर अटलांटिक महासागर दिसतो आणि दक्षिण पूर्वेला तुम्हाला दक्षिण अटलांटिक महासागर दिसतो. अशा प्रकारे ब्राझीलच्या 3 दिशांना आपल्याला वेगवेगळे देश दिसून येतात आणि पूर्व दिशेला मात्र आपल्याला उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर दिसून येतो. तर अशा प्रकारे या झाल्या भारत आणि ब्राझीलच्या विविध सीमा. तर भारताचं आणि ब्राझीलचं स्थान आणि विस्तार याबद्दल आता तुम्हाला सखोल माहिती मिळाली असेल आहे, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील आहे, बरोबर आहे. आणि हा जो धडा आहे, हे जे प्रकरण आहे, तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता छान अभ्यासाला लागा, छान अभ्यास करा, परीक्षेची तयारी करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.